आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. संभाजीराव चेंडके राज्यस्तरीय शाहू प्रेरणा पुरस्काराने सन्मानित. बेडकिळाच्या शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गौरव. निपाणी तालुक्यातील कुन्नूर येथील शिवदर्शन संग्रहालयाचे संस्थापक संभाजीराव चेंडके यांना राज्यस्तरीय शाहू प्रेरणा पुरस्काराने गौरवण्यात आले. बेडकिळ येथील शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त संभाजीराव चेंडके यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. चेंडके यांनी आपल्या आयुष्यातील नोकरीतून जमवलेला पै पै पैसा शिवदर्शन संग्रहालयासाठी खर्च केला आहे. या शिवदर्शन संग्रहालयामार्फत छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या आयुष्यातील माहिती आणि साक्ष देणारे साहित्य, त्यांचा इतिहास आदी गोष्टी त्यांनी संग्रहालयामार्फत उभ्या केल्या आहेत. याचबरोबर सामाजिक कार्य, स्त्री भ्रूण हत्येसंदर्भात समाज जागृती आदी सर्व कार्याची दखल घेऊन शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टने चेंडके यांना हा पुरस्कार देऊन गौरवलं आहे. या पुरस्काराबद्दल कुन्नूरसह परिसरातून चेंडके यांचं अभिनंदन होत आहे. महानकर न्यूज साठी कुन्नूरहून तानाजी बिरनाळे. नमस्कार चेंडके साहेब, आज आपल्याला नुकताच बेडक्या येथील शिंगाडे चॅरिटेबलचा राज्यस्तरीय गौरव पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे, याबद्दल आपण या ठिकाणी काय सांगाल? मला जो आज राज्यश्री शाहू प्रेरणा पुरस्कार जो मिळाला, राजू शिंगाडे ट्रस्ट तर्फे मिळाला, याचं कारणच असं आहे, मी आज गेली 15 वर्ष सातत्यानं छत्रपती शिवाजी महाराज आणि राजश्री शाहू महाराज यांची प्रेरणा घेऊन त्यांचा इतिहास जनतेपुढे आणण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर असणाऱ्या आम जनतेच्या पुढं आणि पर्यटकांच्या पुढं, विद्यार्थ्यांच्या पुढं हा इतिहास मांडण्याकरिता मी हे संग्रहालय उभा केलेलं आहे. माझ्या आयुष्यामध्ये मी जेवढी कमाई केली, मी जेवढी नोकरी केली, त्याचा प्रॉव्हिडंट फंड असेल, ग्रॅज्युइटी असेल, विम्याची रक्कम असेल, किंबहुना आणि अन्य रक्कम असेल, ही संपूर्ण घालून प्रथमता मी इमारत बांधली आणि या इमारतीमध्ये उठाव स्लिप, मिरर आणि फायबर या ह्यामध्ये धातूमध्ये अनेक असे प्रसंग छत्रपती शिवरायांचे उभा केले आणि राजश्री शाहूंचे फोटोसुद्धा उभा करून इतिहास मांडण्याचा आज केला. या संपूर्ण कार्याची दखल घेऊन शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट बेडगाव या बेडक्याने मला राजश्री शाहू पुरस्कार दिला. ह्या अंगीकृत सोडून माझ्याकडे स्त्री भ्रूण हत्या असेल, व्यसनमुक्ती असेल, असे विविध उपक्रम, शासनाचे जे उपक्रम आहेत, मी ती सातत्यानं राबवत असतो. या राबणं माझा वाचनकट्टा आणि वाचन संस्कृती चळवळ आणि स्त्री भ्रूण हत्या यासाठी सुद्धा मला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. ज्या ज्या ठिकाणी वाचनालय आहेत, आजारी पडलेले आहेत, त्या त्या ठिकाणी 100-100 पुस्तकं देण्याचा उपक्रम मी हाती घेतलेला आहे. याची दखल महाराष्ट्र शासनाने घेऊन मला अनेक पुरस्कार दिलेले आहेत. मला समाजभूषण, जीवनगौरव, विविध असे कृतज्ञता पुरस्कार असे अनेक आज तागायत मला 35 ते 40 पुरस्कार मिळालेले आहेत. माझी कार्याची दखल शासनाने, दोन्ही शासनाने घेऊन आणि समाज मंडळ, अनेक संस्था, शिखर संस्था, मंडळे, तरुण मंडळे अशी अनेक संस्थेने माझी दखल घेऊन मला अनेक पुरस्कार देऊन मला प्रेरणा देऊन मला शाबासकी दिलेली आहे. या कार्याला प्रोत्साहन देऊन देण्याचं काम अनेक संस्थांनी, मंडळांनी, बँकेने असं केलेलं आहे, याच्याबद्दल मी ऋणी आहे.